सत्यजित तांबे एक नेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे। सर, तुम्ही पुण्यातनं प्रतिनिधित्व करावं अशी मागणी आताही झाली, मागेही चर्चा आलेल्या होत्या फार, तुम्ही खरंच असं काही विचार करताय का? असा कुठलाही विचार नाही। असं आहे की पुणे हे एक अतिशय चांगलं शहर आहे, पुणेकरांवर माझं प्रचंड प्रेम आहे, पुणेकरांचंही माझ्यावर प्रेम आहे, पण मी नागपूरचाच लोकप्रतिनिधी राहणार आहे, नागपूरमधनंच निवडून येणार आहे। पण पुणेकरांना आणि पुण्याच्या विकासाकरता जे जे लागेल तेथे करण्याचा माझा निर्धार। आणखी प्रतिनिधित्व मिळेल का पुण्याला मंत्रिमंडळामध्ये? नक्की मिळेल। सत्यजित तांबेंच्या बाबतीमध्ये भाजपचं नेमकं धोरण काय? आमचं नेमकं धोरण हे काल बावनकुळे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू। बघा, असं आहे की सत्यजित तांबे एक नेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे, परंतु शेवटी सगळे काही राजकीय जे निर्णय असतात हे धोरणांप्रमाणे करावे लागतात, ते योग्य वेळी करावे लागतात। त्यामुळे कालच बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, बावनकुळे साहेब या संदर्भात योग्य निर्णय करतील। सर, हे तुमचं धक्कातंत्र आहे, तुमचं धक्कातंत्र आहे असं अशी चर्चा आहे। तुम्ही त्याच्या पुस्तकाला, सत्यजितच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेल्यापासून तुमची बरीच जवळीक वाढलेली होती, त्यांनाही अप्रत्यक्ष संपर्क करायचा बराच प्रयत्न केला तुम्हाला, आणि सुरुवातीला ते भाजपचेच उमेदवार असतील अशी चर्चा होती, मात्र काही लोकल पॉलिटिकल कंपल्शनमुळे आता ते या पद्धतीचं गणित तुम्ही घडवून आणलं अशी चर्चा? नाही, असं कुठलंही गणित आम्ही घडवलेलं नाही। जरूर मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण त्याला बाळासाहेबही होते, सगळ्याच पक्षाचे नेते होते, आणि आपण जातच असतो ना, म्हणजे राजकीय पक्षामध्ये एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं हे काही नवीन नाही आहे। आता हे जे काही या ठिकाणी जो काही घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही आहे, पण योग्य वेळी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील त्याची वाट बघू। भाजपनं स्वतःचा उमेदवार देणं जाणीवपूर्वक टाळलंय का काय? नाही, असं नाही आहे। शेवटी आम्ही देखील त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो, आणि आमची मनापासून इच्छा अशी होती की विखेंनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी, आणि त्या संदर्भात राजेंद्रजींची किंवा राधाकृष्णजींची आमची शेवटपर्यंत चर्चा चालली होती, परंतु काही कारणांनी त्यांनी असमर्थता त्यामध्ये दाखवली, अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं। चंदेलन खेरे असं म्हणाले की मनसेच्या मुद्दे नाराज आहेत, तर उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालं, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार उघडं आहे। मातोश्रींचं द्वार त्यांच्याकरता जरी उघडं ठेवलं असलं तरी त्या दाराने त्या कधीच जाणार नाहीत। भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं घर आहे, त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत, आणि अशा प्रकारचे किती त्यांनी स्टेटमेंट्स दिले तरी ते राजकीय आहेत, त्याला काही अर्थ नाही।